बातमी रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटातील दुर्घटना प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय, कारण रायगड पोलिसांनी न्यायालयात या प्रकरणाचा तपास थांबवण्याची परवानगी मागितली आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या सहलीच्या गाडीला आंबेनळी घाटात अपघात झाला होता. खोल दरीत बस कोसळून या बसमधील 30 जणांचा मृत्यू झाला होता. 28 जुलै 2018 ला ही घटना घडली होती. या प्रकरणी अपघातातून वाचलेले एकमेव प्रकाश सावंतदेसाई यांच्यावर मृत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता. मात्र त्यांची कुठलीही चौकशी न करता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास बंद करण्याची परवानगी मागितली आहे. या संदर्भातील पत्र न्यायालयानं स्वीकारलंय. पोलिसांनी कोकण कृषी विद्यापीठाचे चालक प्रवीण भांबेड यांनी बेदरकारपणे गाडी चालवल्याचा न्यायालयात दावा केलाय, त्यांचा देखील या अपघातात मृत्यू झालाय. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास थांबवण्याच्या परवानगीच्या पत्रामुळं दुर्घटनाग्रस्त नातेवाईक मात्र नाराज झालेत. अपघातातून वाचलेल्या सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी मृतांचे नातेवाईक आजही करतायत. पोलीस तपास थांबवला जाऊ नये असं मृत नातेवाईकांनी न्यायालयात मागणी केली आहे. सावंत देसाई याच्यावरती कठोरतेने चौकशी करून याला CBI किंवा CID इन्क्वायरी अन्यथा नार्को टेस्ट करण्यात यावी ही आमची आजच्या घरीला प्रमुख मागणी आहे. होऊन गेलं, आतापर्यंत आम्हाला काहीच नाही मिळालं नाही. चौकशी सुद्धा आम्ही साधी केली नाही. पोलिसांनी अगर CBI त्याने पण चौकशी साधी केलेली नाही की 28 जणांपैकी कोणाला नोकऱ्या पण अजूनपर्यंत काही चौकशी वगैरे केली नाही. देणार म्हणून सांगितलं पण अजून काही सुद्धा त्याचा सुगाव लागत नाही. त्याच्यामुळे काय आमचा मुलगा सुद्धा त्याच्यात आहे, त्यांची त्यांना एक मुलगा आहे, त्यांची बायको आहे, त्यांचं पुढचं कसं आयुष्याचं करणार आहे, मिळाले ते काही आयुष्यावर पूर्ण आहे का? आतापर्यंत जे काही झालं त्याच्यात काय कोणाच चुकी नाही आहे. चुकी आहे तो निराळ फिरतोय आमच्या मुलांना खाली फुकटच सगळं दुष्काळमुळे भोगावं लागलं. रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात 28 जुलै 2018 रोजी बस दुर्घटनेत जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात कसा झाला याचा आत्तापर्यंत पोलिसांकडून एकही पुरावा मिळालेला नाही, त्यामुळे ह्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. त्याचबरोबर महार पोलिसांनी कोर्टामध्ये या प्रकरणाचा तपास थांबवण्याची मागणी देखील केली आहे. त्यामुळे आता नातेवाईकांना खरंच न्याय मिळेल का अशी चर्चा सध्या संपूर्ण भारत देशात सुरू आहे. मुजम्मिल जैतापकर, MKN न्यूज, रत्नागिरी.